सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सी के मराठी आनंदीते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद ते वेळापूर राज्य महामार्गाची युद्ध पातळीवर कामकाज सुरू आहे। या दरम्यान अनेक उड्डाण पूल शीघ्र गतीने सुरू आहेत। रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरे बिल्डिंग जमीनदोस्त होत आहेत। त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठमोठी झाडे कापून टाकल्याने निसर्गप्रेमी नाराजीचा सूर उमटत। परंतु या महामार्गावरून येणारी पालखी सोहळा जाण्यासाठी सुखसोयीयुक्त असा रस्ता जनतेला खुला होणार असल्याने आनंद उत्सव साजरा होत आहे। परंतु उत्कृष्ट रस्त्याचे कामकाज झाले पाहिजे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। सदाशिव नगर ते लोणंद ग्राउंड रिपोर्टर दिलीप वाघमारे यांनी घेतला आहे। दिलीप वाघमारे, सातारा जिल्हा प्रतिनिधी, सी के न्यूज। वाघमारे, इलेक्ट्रॉनिक पत्रकार मीडिया, सांगू इच्छितो की वेळापूर ते लोणंद या रस्त्याचे हवेचे कामकाज शीघ्र गतीने युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि या टापूमध्ये अनेक उड्डाणपूल आहेत। त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फाचे झाडे बरेच प्रमाणात कठीण केलेले आहेत आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये या दरम्यानच्या परिसरामध्ये अनेक उड्डाणपूल आहेत आणि या रस्त्यामुळे अनेक आजूबाजूच्या रस्त्यांच्या दुतर्फा बरेच घरे जमीनदोस्त झाली। काही बिल्डिंगला इजा पोचू पाहत आहे, काही बिल्डिंगला जमीनदोस्त होण्याच्या मार्गस्थ आहे आणि हा क्षेत्र आनंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचा राज्य महामार्ग आहे। या मार्गाचं 2022 वेगवान युद्ध पातळीवर कामकाज चालू असल्यामुळे हा वारकरीबरोबर वाहनधारक असो, चालक असो, प्रवासी वर्ग असो, या लोकांना हा फायदेशीर राज्य महामार्ग ठरणार आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांना, ठिकठिकाणच्या व्यापारी गटाला त्याचा लाभ होणार आहे आणि वाढती वाहतूक, वाढत्या समस्या आणि गावाचा विकास पाहता हा पालखी सोहळा राज्य महामार्ग लवकरच आगामी पालखी सोहळ्याच्या दरम्यान खुला होईल। ठिकठिकाणचे काम पूर्णत्वाला गेलेले आहेत, काही ठिकाणी उड्डाणपूलची शीघ्रगतीने काम सुरू आहे। त्यामुळे हा भाग एक आगळा वेगळा राज्य महामार्ग जनतेच्या ग्रामस्थांना लाभदायक होणार आहे आणि चांगल्या युद्ध पातळीवरती चांगले निकृष्ट दर्जाचे कामकाज चांगलं करावं ही सदिच्छा। जय जय महाराष्ट्र।